मंडळी, कोकणातले दोन शेजारी एकमेकांसमोर उभे ठाकलेत. एक आहेत वादी, दुसरे आहेत प्रतिवादी, आणि त्यांच्यात अडकलाय आपला कूल देवढूड. बघूया तिकडे काय धमाल घडतेय ते. शांतपणे मारा मारी करा. ज्या चौकात तमाशे कित्येक होया, याचा आम्ही उभा कापताय की नाही बघतो. आज चला, आज उभा कापाय, आज चला. जाऊया, आज जाऊया, काहीतरी हायसर शॉट मिळूच ना, आज जाऊया आपण. ह्या काम मारताय मोऱ्या भारी भारी. काय कशा बोंबलता असो? बघ, तुका बोललो होतं ना मेलो डरपो का, कसा बाईचं रूप घेऊन येलो बघ. अरे मारीच मी याला. ज्यानं माझ्या कालच्या तुकड्याला छेडलेला आहे. खांडेकर, तुझा नावच मला सांगतय खांडे खांडेकर. ये पुढे आता तुला दाखवतो, या पुढे. तुझ्या काळात छेडू का माझ्या एवढी वाईट वेळ येईल. तू मेलस काय मेलस? माझ्या दारात कशाला आलायस? माझे पेरू खेळत. पेरू? माझ्या झाडाचे पेरू कित्याक चोरलास तू? मी? मग कुणी चोरला? काल रातच्याला माझ्या झाडात 16 पेरू होत, आज सकाळच्याला जाऊन बघते तर फक्त 10 रवलं. सहा पेरू खरवलं. मग त्या तुझ्या पेरू ना एकटाच कशाला सोडतोस वसाड्या? तू झोप ना त्या झाडावर जाऊन. बाप, मी तुझं पेरू चोरलेलं नाही. मेला तुझ्या विनोदाचा कोयता लावतो. का सांगता? तू पोपटासाठी चोरलास त्या पेरू? माझ्या पोपटाचं काय? माझ्या पोपटाला भलता सांगता बोलू नको. अरे तुझं पोपट मेला नालायक एवढं. काय? मी बाजारात जात होत, तो पोपट माझ्याकडे बघून काय बोललो माहितीये? काय? एक कांडेकर, दोन मिरच्या घेऊन ये. मेल्या तुझ्या पोपट काय रे? मला तुमचा पोपट काय बोलल्या माहितीये? काय ता? आधी क्या खंडाला असा बोलला वलका स्वतःला. ओ प्राणी सुद्धा तुमच्याकडे बघून गाणी म्हणतात, म्हणजे किती छान दिसता वाय तुम्ही. लाजतस काय? लाजू गेलस? लाजतस काय? मेली खरं वाटलं. काय मका आत्ताच्या आता 6 पेरूची भरपाई दे. तुला काय वाटत? मी तुझा पेरू चोरलाय? तू चोरलास? मी? आज काय होईल तसं आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, देवालाच हाक मारतो बघ. आता त्याला लावतो देवावर. विचार नाही उजवा द्याला ना, तर तुझा डावा द्याला ना, माझा बघ तू तू विचार. तर बाय माझ्याशी सत्तेची पांढरी संध्याकाळचा प्रहर आहे, तू बोलणं घ्यायला राजेश. बाय माझ्याश तर बाय माझ्याश हा जो खांडेकर ह्याचं म्हणणं आहे, ह्याचं पेरू मी चोरलेला आहे. तर देवा असं मांग पुढे करू नको. बघ काय बघ, मांग पुढे करतोय करू नको. बाय माझ्याशी खरा सत्य सांग, मी तिथं पेरू चोरलेलं नाही. वाचतोय ना बीट घे पिलडूड, होणार आता फुल मूड. आला आता देवडूड, आला आता देवडूड. काय चाललंय मोरे? काय चाललंय? काय काय झालं की आपल्या घे बाय माझी आईची सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर. दुसरी काय कामं नाहीत तुम्हाला? आम्हाला आहेत ना, तुम्हाला नसतील आम्हाला आहेत. नका ते सतत सतत करत जाऊ. देव देतो ना हायसर. एक 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 मिनिट प्रसाद खांडेकर, तुम्ही मला काही न विचारता मला मी देवडूड आहे मान्य केलं. आता काय मी सांगणार, तुम्ही नाही आहे, तुम्ही सांगणार मी हाय, मग तुम्ही काहीतरी चमत्कार दाखवणार, ऑडियन्सला तो पटणार नाही, एक प्रश्नचिन्ह राहणार, मला केवढा स्किट वाढल. नाही त्याच्याशिवाय तू हाय देवदूत, देवदूत एक काम कर, या मला का मार आणि तुझ्यावर वरती घेऊन जा, घेऊन जा वरती घेऊन जा. मी माझ्या कुंकूकडे घेऊन जाऊ टर्मिनेटर वहिनी शांत व्हा, शांत व्हा. लागला की मग कशाला उगाच काहीतरी तोडा फोडा फोडा. अहो मी नाहीये, मी कोणाला घेऊन जायला आलेलो नाहीये. मी देवडूड आहे. आय एम नॉट यम, आय एम देवडूड. आय एम कूल ब्रो, आय एम कूल. मला पाठवलंय खाली तुमचे प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायला.
काय तरी आपले तुमचे बालिश प्रॉब्लेम असतात काय बालिश काय प्रसाद खांडेकर तुम्हाला खरंच वाटत ह्यांचा काय पोपट म्हणजे यांनी पाळलेला पोपट तुम्हाला शिव्या घालता तुमका माहिती नाही देवदूत हे कसं पोचलेलं माणूस तुमका माहिती नाही माहिती याने काय केलं ना माहिती माझ्या झाडासमोर चाफो आंबो होतो तो गोड आंबो मेलन देव केला दुसऱ्या दिवशी मुदा जवळ असं लिंबू सापडलो मका टाचणी मारलो तेव्हापासून झाडांना फळ देणं बंद केलंय माहिती तुझ्या खानदाना तर बाप जाब द्या त्याला मोर कधी आले काय मला सांग मोर्या अरे तू आंब्याच्या गोष्टी करतोय आमच्या वंशाच्या गोष्टी करू नको मेलम आमचे वंश वेलकार अरे तुमका सांगता ह्यांचं वंश ना ह्याच्या समोर मरणार होतो थांबणार होतो यो मेलो त्याच्या बापाशी 10 वर्षांनी झालो काय वाटायला बोलू नको अरे थांबा रे शटापम मी आहे मध्ये माझं भान ठेव मी देवडूड आहे काय चाललंय तुमचं अरे एवढे तुमचे पूर्वज चांगले गुण्यागोविंदाने राहत होते कशाला भांडताय तुम्ही पूर्वज भांडत होते अमुक भांडत होता काय कसं काय सांगा पूर्वज भांडत नव्हते तुम्ही भांडताय माझ्याकडे आमच्याकडे सगळ्या फॅमिली हीचा इन्फॉर्म आहे एक मिनिट हे बघा अरे यांचा कोण आजा यांचा आजा राजा खांडेकर राजा खांडेकरांनी चंद्रभागा मोरेंना पळवली चंद्रभागा मोरे म्हणजे माझे आत्या हो तरीच माझा बाप लय टेन्शन मध्ये होता 10 वर्ष लागली त्याला सदमेत बाहेर यायला त्याच्या आजान माझ्या आत्याला पिलवला भर मनपात ना तरी माझं बाबा मला सांगायचं या खांडेकरीने लय आम्हाला त्रास दिली नाही लय म्हणजे लयच त्रास दिली नाही देऊ आता बागा सांगा प्रेमात विरोध केलो तर बंड तर होणारच मांडवात माफ करा रे शांत बसा माझं चुकलं मी चुकीचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला दुसरं ना त्याच्या आधीच देतो 1965 साली बघा मोऱ्यांनी काय मदत केली आहे तुम्हाला खांडेकर म्हणजे यांच्या पूर्वजांनी तुमच्या पूर्वजांना काय मदत केली आहे यांच्या आजांनी तुमच्या वकिलाला 20 पाजलं होतं काय फॉर्म देतोय तू म्हणजे जमीन आमची जमिनीचा निकाल ह्यांच्या बाजूने लागलो होतो तुमका सांगताय तरी माझा आजो माका सांगत होतो आमचा तो वकील होता वकील तो दुपारी जेवला आणि मेला नंतर डुरुक डुरुक करू लागलो तिकडे कोर्टात गेलो ऑब्जेक्शन डुरुक बोललो तिकडे न्यायाधीशाने सगळा निकाल ह्यांच्या बाजूने लावला नाही काहीतरी घडलं असेल आमची जमीन थांबा ना यार तुम्ही का सतत भांडायला लागता मला कळत नाहीये मूर्ख जमात आहे नुसती तुमचे मूर्ख बरं ठीक आहे आम्ही मूर्ख आहोत एक गोष्ट मला सांगा काय मी मुंबईत नटी आणली होती तिनं माझ्याकडे राहायला पाहिजे 10 वासाटा घेऊन गेला मोरे मी नाही घेऊन गेलाय मी तिकडे बस स्टँड वर उभं होतो देवदूत ती नटी बशीत न उतरली आणि माका विचारला फॉरेनचा संडास कुणाकडे आहे मी म्हटलं माझ्या घरी येऊन राहिली ती आणि एवढं तुम्हाला वाटत असेल ना ती तुमच्याकडे यावी तर तुम्ही बसवा फॉरेन संडास कशा फॉरेक्सचो संडास बसूचो मुंबईतून कोणतरी येताला आणि आमच्या घरात हाकताला म्हणून इच्छा नाही मग तू माहेरी गेल्यावर चंपा कशाला येऊन राहते तुझ्या घरी चंपा हे कमिनिया बांधा घारे डोळे आणि जी शिमग्यात ऑर्केस्ट्रा घेऊन येते ती ऑर्केस्ट्रा वाली नाही तुम्ही तिला ऐका नाही तिला चंद्रा गाण्यावरच्या स्टेप शिकायच्या होत्या त्याच्यामुळे मी काय केलं तिला अख्खं गाणं शिकवलं तिथं घराच्या दाराने खिडक्या बंद करू खिडक्या काय उगाच बंद नाही गेली हवा केवढी भार तिच्या अशा पापने फेड पडायची त्याच्यामुळे तिला काय दिसायचं ना चक्करून पडली असती मग म्हणून मी तासभर 1.5 तास ती खिडक्यानी दारा बंद गेली होती आणि वसड्यात तू मला काय सांगतोस हा मी नुसत्या स्टेप शिकवल्या हा तू अख्खी तिला गाणं शिकवलं त्याचं काय सांगितलं बायकोला काय शिकवलं काय शिकवलं टिप बरसा पाणी तुमची पिवळी साडी तिला दिली होती मी ना या मेलन माझ्याकडे पाठवला हे मी नाही याने माझा पत्ता दिला तू 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 माझी ओळख करून दिलेस मी नाही दिलाय करू याने माझा धंदा थांबा तू बघ याच्यात तू बघ याच्यात कोणाच्या घरी पहिल्यांदा गेली होती ती चंपा बघ एक मिनिट थांबा हा 5 मार्चला मोऱ्यांच्या कडे होते 10 एप्रिलला यांच्याकडे होते आधी तुझ्याकडे गेलाय नाही आधी तुमच्याकडे गेलो तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला नादाला लावले याने लावला धंद्याला नवऱ्याने पिवळी साडी दिली ती माझ्या नाही हे पिवळी साडी तर ह्या मेलं काळी साडी काळी साडी आणि लुंगीवर नाचतो हे बघितलं तुझ्या नवऱ्याला अरे थांबा ना
नका ना भांडू. का भांडताय तुम्ही मला खरंच कळत नाहीये. का भांडताय? नका एवढ्या गुण्यागोविंदाने राहताना रे तुम्ही, कशाला भांडता मला कळत नाही. मोरे कशाला भांडता यांच्याशी? दत्तू जेव्हा आजारी होता त्याला ताप आला होता, तुम्ही गावी नव्हतात कोणी, तेव्हा खांडेकरांनीच त्याला दवाखान्यात नेलं होतं ना, विसरलात? हा तर एवढूचा पोरगा तापाने फणफणता त्याला नेणार नाही काय. काय झालं तरी शेजारी असं कसं करून झालं? आणि खांडेकर तुम्ही सुद्धा, अण्णा तुमचे गेले होते तेव्हा तुमच्या नातेवाईकांना मोरेंदीच त्यांच्या घरात आसरा दिला होता ना, त्यांच्या घरात राहायला दिलं होतं. देवडुडा नको त्या गोष्टी काढू नको हा बाबा. ए दुःखाच्या प्रसंगा शेजारी कामक नाही येतले तर कधी येतले. मग तेच म्हणणंय माझं यार, संकटात तुम्ही एकमेकांना साथ देता ना, मग तसे आनंदातही द्या आणि बाकीच्या वेळीही द्या ना. कशाला उगाच कोणीतरी पूर्वजांनी केलेले वाद तुम्ही आत्ता उकरून काढता आणि त्यावर भांडत बसता. कशाला ते वाद, ते राग सगळे पुढच्या पिढीवर टाकताय मला कळत नाहीये. इतिहास उगाळत बसला ना तर वर्तमान चिंतित होतं आणि भविष्य नसतं हे लक्षात ठेवा. देवदूत आल्यापासून पहिलं वाक्य कधी देवदूत सारखं बोललास? प्रसाद वाटेन देवळात जाऊन, कळलं? नको बोलूस जास्त. मिठी मारा, मिठी मारा. बस अरे दाम देत काय झाला गेला इसरून जा, लाला गेला इसरून जा, जमीन माझ्या नावावर करून टाक. चल आता ती माझी आते पलवली आहे, तिथे मला परवान देणार आहे. नका भांडा. आते असते तर दिली असते, दिली असते म्हणजे जमीन आमच्या नावावर देऊ शकतो म्हणजे काय? सही मजा आली, धमाल परफॉर्मन्स होता. रस्ता तुझा बेभान अभिनय पाहून मी थक्क झाले. मला मी आजपर्यंत आयुष्यात केलेल्या सगळ्या बेभान अभिनयाची आठवण करून दिली त्यानिमित्ताने. हसवत हसवत संदेश खूप छान दिलात आणि माणसाचा स्वभाव बघा किती विचित्र असतो, एवढं त्यांनी सांगून सुद्धा ते परत भांडणात जुंपले, तर तो एक विरोधाभास आणि आयरनी पण बघायला मिळाली, मजा आली. वा 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 वा, एकदम कूल परफॉर्मन्स. थँक्यू गाईज.